या सरकारला संतांचाही विसर पडला. मी मागच्याही अधिवेशनात सांगितलं होतं, माननीय मुख्यमंत्री मोदींनी आम्हाला आश्वासितही केलं होतं, संत शिरोमणी नामदेव महाराज अध्यक्ष मोदी पंजाब मध्ये घुमान मध्ये त्यांचं मंदिर आहे. गुरु ग्रंथ साहेब आणि गुरुबाणी मध्ये संत नामदेवांचे विचार हे त्या ठिकाणी गेले आहेत. या महाराष्ट्र धर्माला आणि वारकरी संप्रदायाला वैश्विक करण्याचं काम हे संत शिरोमणी नामदेव महाराजांनी केलं. अध्यक्ष मोदी आपण यंदा महापुरुष आणि थोर व्यक्तींच्या यादीत 4 नावं वाढवली आणि आमचं समर्थन आहे. आपण अतिशय चांगलं काम केलं. प्रबोधनकार ठाकरेंचं नाव आलं, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव आलं, बाळशास्त्री जांभेकरांचं नाव आलं, भाऊसाहेब देशमुखांचं नाव आलं, चांगली गोष्ट आहे, ही नावं आलीच पाहिजे. पण त्याचवेळी 750वी जयंती संत शिरोमणी नामदेव महाराजांची आहे. भागवत धर्माची पताका विश्वामध्ये नेऊन ज्यांनी खऱ्या अर्थानं विचार दिला त्यांचं नाव का नाही होऊ शकत समाविष्ट? ते थोर नाहीत, ते संत पुरुष नाहीत, का नाही होऊ शकत त्यांचं नाव? अध्यक्ष मोदी या 750व्या जयंतीच्या निमित्ताने सरकारकडनं कुठली हालचाल नाही, काही केलं नाही. खरं म्हणजे आपण जर विचार केला, संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सावता महाराज, संत सोपान काका महाराज, संत मुक्ताई यांच्या समाधीचं हे 725वं वर्ष आणि संत शिरोमणी नामदेव महाराजांचं 750वं वर्ष आहे. काही अध्यक्ष मोदी कारण काय आहे? या सरकारला असं वाटतं की कोरोना कुठे वाढतो? फक्त मंदिरांमध्ये वाढतो. शिवजयंती आणि मंदिर यातनच कोरोना वाढतो. म्हणजे खरं म्हणजे मला स्टॅटिस्टिक्स कधीतरी द्यावं की कुठल्या मंदिर उघडल्यामुळे तुम्हाला कोरोना. आणि मी मंदिर ज्यावेळेस म्हणतोय त्यावेळेस केवळ मंदिर नाही, मी धार्मिक स्थळांचा विचार करतोय. सगळ्या धर्माचे कुठे वाढलं? आणि देशभरामधले धार्मिक स्थळ उघडली, कुठे वाढला नाही? आणि महाराष्ट्रात कोरोना वाढला का? वाढला, तुम्ही धार्मिक स्थळ उघडायला लावली म्हणून वाढला. मला आश्चर्य वाटतं. पब चालू शकतात, दारूची दुकानं चालू शकतात, हॉटेल चालू शकतात, सिनेमागृह चालू शकतात, त्यांनी होत नाही, राजकीय मेळावे चालू शकतात. अध्यक्ष म्हणतो नाही नाही नाही, मंदिरातनं आणि शिवजयंतीतनं कोरोना, हे जे काही हे चाललंय ना अध्यक्ष मोदी, ही वारकरी परंपरा जी आहे अध्यक्ष मोदी, ही खूप मोठी परंपरा आहे. आज महाराष्ट्राला जे या ठिकाणी नाव संपूर्ण विश्वामध्ये, ते जसं छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, ते जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे, तसंच अध्यक्ष मोदी या वारकरी संप्रदायामुळे संपूर्ण विश्वामध्ये आज महाराष्ट्राची ओळख आहे. पण त्याही संदर्भात वारंवार विषय हा या ठिकाणी उपस्थित करावा लागतो, हे खरोखर अत्यंत दुर्दैवी आहे.